जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा सुळसुळ झाल्यामुळे सर्वसामान्य माणसं शेतकरी जेरीस आलेले आहेत. उंबरज क्रमांक एक या ठिकाणी 4 दिवसापूर्वी आयुष शिंदे या 3.5 वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला, त्याला गंभीर दुखापत झाली, त्याच्यावर उपचार चालू आहेत, बाळ लवकर बरे होईल अशी आपण देवाला प्रार्थना करूया. या ठिकाणी 10 पिंजरे लावले, 10 ट्रॅप कॅमेरे लावले, ड्रोन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्या कुठे नेमकं त्याचं वास्तव्य आहे ते पाहिलेलं आहे. बाळावर ज्यांनी बिबट्यांचा हल्ला केलेला आहे त्याचं सुद्धा यांनी सर्वे केलेला आहे. 2 दिवस झाले या ठिकाणी पिंजरे लावलेत, अद्याप बिबट्या आलेला नाही, परंतु बिबट्या या ठिकाणी ट्रॅप होईल अशी वन विभागाला 100% खात्री आहे. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, काय तुम्ही सांगाल? इथं वन विभाग म्हणतोय 10 पिंजरे लावलेत, बिबटे मात्र पिंजरे देत नाही. 2 दिवसापासून वन विभागाने 10 पिंजरे या ठिकाणी लावलेले आहे. 10 पिंजरे लावून ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे पण लावलेले आहेत व रोज संध्याकाळी बिबट्याचं भक्ष या पिंजऱ्यामध्ये ठेवतात व सकाळच्या काय भक्ष ठेवतात? मेंढी कोंबड्या ह्या भक्ष ठेवलं जात रोज संध्याकाळच्या याच्यामध्ये. ते किती लोकांचा स्टाफ इथे आहे? इथे रोज संध्याकाळच्या याच्यामध्ये 9-10 याच्यामध्ये स्टाफ येतात. आता पहिल्या दिवशी आपण पाहिलं तुमच्या लोकांचा प्रचंड उद्रेक होता, आता वन विभाग ज्या पद्धतीनं तुम्हाला सहकार्य करतोय काय तुमच्या भावना? वन विभागाने आता जसं सहकार्य दाखवलं जे जात आहे त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी सहकार्य दाखवलं तर सर्व लोक त्यांना सहकार्य 100% करतील. म्हणजे वन विभाग सध्या ज्या पद्धतीने सहकार्य करते त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहोत. आता याच्यामध्ये जे खाद्य ठेवत आहेत कोंबडी किंवा बकरू वगैरे तर तुम्ही समाधानी आहे का किंवा अजून काही बदल करायला आहोत का, काही सूचना आहे का? पिंजऱ्याचं ठिकाण बदललं पाहिजे का? कारण मागे एकदा पण तुमच्या ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूला एक गोठा आहे, कोंबड्यांचं खुराडा वगैरे तिथं, सॉरी गोठाच आहे पण तिथं कोंबड्या वगैरे बसतात, तिथं पण बिबट्याने हल्ला केला होता. काही पिंजरे शिफ्ट करायला पाहिजेत का? शिफ्ट तर आता पिंजरा ज्यावेळेस लावला जातो त्यावेळेस बिबट्याला ते थोडस नवीन वाटलं जात, तर ते ती जी जागा जी नवीन वाटली जाते ती काही कालावधीने ती त्याला रुटीन मधली वाटते, म्हणजे ती जुनी झाल्यासारखे वाटते. मग त्यावेळेस तो त्या जागेमध्ये भक्ष दिसल्यानंतर तो तिथं जाऊ शकतो ना. भविष्य काळामध्ये बिबट आणि मानव संघर्ष जरी वाढत असला तरी बाबा दोघांना सहवासात राहावं लागणार आहे, शेवटी बिबट्याची संगत आपल्याला करावी लागणार आहे. जर हे सरकार काही निर्णय घेणार नसेल तर त्याचं कुटुंब नियोजन करणार नसेल, संख्या करण्यासाठी काही उपाययोजना करणार नसेल, नसबंदी करणार नसेल, तर शेतकऱ्यांना शेवटी आता हे दिवस काढावे लागणार आहेत. कसं पाहता आणि सरकारकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करा? सरकारने याच्यामध्ये ठोस पाऊल उचलून नसबंदीचा हा एक निर्णय घेणं गरजेचं आहे. नसबंदीचा हा उपाय ठरू शकतो? ठरू शकतो ना. त्याच्यामध्ये थोडस बिबट्यांची संख्या जी आहे ती नियंत्रणात राहू शकते आणि जे बिबटे पकडले जातील ते तुम्ही तुमच्याकडं माणिक डोला बिबट संवरण केंद्र आहे त्याच्यामध्ये ठेवू शकताय. त्याच्यानंतर तुमचं आता याला रोकडेला बिबट सफारी होतीये तर त्याच्यामध्ये ते सोडले जाऊ शकतात, म्हणजे जेणेकरून परत त्याची प्रजनन हे होऊ शकत नाहीये. तुम्ही नसबंदी केल्यानंतर म्हणजे ती संख्या आहे तेवढीच राहील ना. म्हणजे पकडलेल्या बिबट्यावर नसबंदी करायची? हो पकडलेला. आता बिबटे पकडतात ते कुठे सोडतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही, पण बिबट्यांची संख्या पण वाढते, पोषक वातावरण आहे, सोडलेला बिबट्या पुन्हा येतो, काय म्हणायचं काय समजायचं? आता यामध्ये तर प्रजनन तर होतच राहत याच्यामध्ये, तर त्यामध्ये आता जे बिबटे पकडले जे जातात ते एकदा माणिक डोच्या निवारण केंद्रामध्ये टाकल्यानंतर तर तेवढे याच्यामध्ये राहू शकतात. आता जुन्नर तालुका बिबट बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं जावं की जेणेकरून जास्त फौज फाटा मिळेल, एक वेगळा फोर्स तयार होईल अशा प्रकारची मागणी होते. जर जुन्नर तालुका बिबट बाधित क्षेत्र घोषित केलं तर याच्यावर काही उपाययोजना खरोखर होईल का, तर तुम्ही दुसरं काय सुचवाल? होऊ शकेल ना. तसं पाहिलं तर आपल्याकडं बिबट्यांची संख्या भरपूर आहे. उंबरज परिसरामध्ये किती आहेत? सांगू शकत नाही. सुमारे 20-25 तास असू शकतात. तुम्ही बिबटे पाहिला? पाहिलेले. किती वेळा? भरपूर वेळा पाहिलेले. मग भीती वाटते का? आता भीती कमी झाली? आता भीती वाटली तरी कोणाला सांगू शकतो? सांगू कोणाला शकतो? जे आहे ते तर रोजचं रुटीनचं काम आहे ते करावंच लागणार आहे.
सरकार म्हणत वन विभाग वाले का सांगतात का संध्याकाळच्या टायमिंग मध्ये तुम्ही घरी राहा, तुम्ही दुपारच्या याच्यामध्ये किंवा सकाळच्या याच्यामध्ये काम चालू करा. पण आता मग जे काम आहे मोटरचं, जे संध्याकाळचं जे लाईट जे आहे ते पाणी भरणं जे आहे संध्याकाळच्या याच्यामध्ये लाईट असल्यावरती, तर मोटर चालू करणं बंद करणं यासाठी जावंच लागतं वावरामध्ये. आता आयुष्य तब्येत कशी आहे? आता व्यवस्थित आहे. कुटुंबाची मानसिकता आहे? व्यवस्थित. आपण पाहतोय या ठिकाणी जे पिंजरे लावलेले आहेत या संदर्भामध्ये स्थानिक शेतकरी समाधानी आहेत, आपल्यासोबत वन विभागाचे काही सहकारी अधिकारी कर्मचारी आहेत. सर काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन केले आणि स्थानिक लोकांच्या आता भावना काय आहेत? आता ज्याप्रमाणे एक इथं घटना घडल्यानंतर 10 पिंजरे इथे लावलेले, ट्रॅप कॅमेरे पण लावलेले आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्याने त्याचं लोकेशन ट्रॅक करायचं काम चालू आहे आणि सगळी टीम व्यवस्थितपणे एक पूर्णपणे पूर्ण प्रयत्न करते, त्याप्रमाणे सगळं नियोजन चालू आहे. स्थानिक लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? पहिल्या दिवशी आपण पाहिलं खूप उद्रेक झालेला होता, त्यावेळेची मानसिकता तशी होती, परंतु आता तुम्ही सगळ्यांनी केलेल्या उपाययोजना या ठिकाणी सातपुते साहेब आले, त्यांनी योग्य पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स केलं, आता स्थानिक लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? स्थानिक लोकांचा पूर्ण सपोर्ट आहे, त्यांच्या पूर्ण सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्याने आणि सगळ्याच्या संगणमताने आणि सर्वांना विचारात घेऊन सगळ्या प्रकारे आता व्यवस्थित चालू आहे सगळं. आता आपण या ठिकाणी 10 पिंजरे लावलेत, 10 ड्रोन कॅमेरे, 10 ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत, 20-25 लोकांचा फौज फाटा आहे. 2 दिवस झाले तरी पिंजऱ्यामध्ये बिबट्या येत नाही, तुमच्या दृष्टीने याला शास्त्रीय कारण काय, बिबट्या ट्रॅप का होत नाही? आता कोणत्याही ठिकाणी लगेच पिंजरा लावला तर त्याला ते पिंजरा लावला तर ती जागा त्याला ते पहिल्यांदा माहित असते, नंतर त्या जागेवरती अचानक एखादी वस्तू येऊन आली की त्याला ते थोडस नवीन वाटतं, त्यामुळे थोडे दिवस जातात, कधी लवकर ट्रॅप होतो कधी कधी थोडा वेळ घेतो, पण निश्चित प्रकारे तो अडकला जाईल. आता बिबट्याला आणि मानवाला एकत्रच काम करावं लागणार आहे, एकत्रच सहवास ठेवावा लागणार आहे. सध्याची परिस्थिती अशीच सांगते, शेतकऱ्यांनी नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी काय सांगाल? आता त्याच्यावरती जे उपाययोजना करायचं आहे ते वरिष्ठ लेवलला सगळ्या प्रकारे चालूच आहेत, सगळ्या प्रकारे प्रयत्न चालूच आहेत, पण आता सध्याची परिस्थिती त्यानुसार वन विभाग पण कार्य करत आहे आणि जनजागृती सगळ्या प्रकारे चालू आहे, त्या प्रकारे आता आपल्याला थोडस काळजी घेऊन सगळं करावं लागेल. शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यायला हवी, तुम्ही काय आव्हान कराल? आता शेतकऱ्यांनी सगळं आता त्यांचे दैनंदिन काम करताना थोडी जागरूकता ठेवावं लागणार आहे. आता बिबट्याची सगळीकडे परिस्थिती, हातामध्ये काठी ठेवणे किंवा मोबाईल चालू ठेवणे, एकट्याने न फिरणे, अशा प्रकारच्या काय सूचना तुम्ही नेहमी ज्यावेळेस समुपदेशन करता किंवा वर्कशॉप घेता त्यावेळेस लोकांना काय सूचना करता? की आपण ज्यावेळेस मोटर चालू करायला जातो त्यावेळेस हातामध्ये बॅटरी ठेवणे, मोबाईलवरती गाणे लावणे, शेतामध्ये लेडीज काम करत असतील त्यावेळेस वाकून काम करत असेल तर कोणीतरी एका जणांनी सोबत म्हणजे सोबत ग्रुपने थांबणे, थोडस लक्ष देणे, लहान मुलांना थोडस असं एकटं न सोडता थोडस त्यांच्याकडे थोडस लक्ष देऊन काळजी घेऊन हे करणे आणि शेताचे काम करता करावे लागतात कारण ते दैनंदिन गरजेचं कामच आहे, थोडीशी काळजी घेतली आणि जनजागृतीनुसार थोडस केलं तर हे होणाऱ्या घटना थोड्याशा टळू शकतील. दिवसेंदिवस जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढते, त्याची वेगवेगळी कारणे म्हणजे सोडलेल्या बिबट्या, पकडलेले बिबटे कुठे सोडतात तो भाग वेगळा किंवा जे काय असेल ते, परंतु लोकांचा उद्रेक सध्या खूप पाहायला मिळतो. तुम्ही शेवटी माणसंच आहे, तुम्ही पण म्हणजे सगळ्या ह्या गरमागरमीमुळे डिस्टर्ब होता, मग स्वतःला कंट्रोल कसं करता? आता दैनंदिन ते कामाचा एक भाग आहे, आता सगळीकडे या प्रमाण वाढल्यामुळे थोडस तणावाचं वातावरण आहे, पण आता सगळ्याच्या पब्लिकला सोबत घेऊन आणि सगळ्या प्रमाणे ज्याच्याप्रमाणे शासनाचे ज्याच्याप्रमाणे आदेश आहेत त्याच्याप्रमाणे सगळं काम करावंच लागतं. आपण पाहतोय सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, वन विभागाला सुद्धा अधिकृत आकडा सांगू शकत नाही. बिबट्यांची संख्या जास्त असताना जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यांसाठी अवघे 150 पिंजरे आहेत. हे पिंजरे सुद्धा खूप जड आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही 500 पिंजरे उपलब्ध करून देऊ, परंतु तेही पिंजरे उपलब्ध झालेले नाहीत. सध्या वन विभागाचे कर्मचारी या बिबट्यांच्या उपद्रवामुळे, लोकांच्या उद्रेकामुळे ही सगळी मंडळी तणावाखाली काम करतायत. बिबट्या ही समस्या आहे तर होय, ती समस्या आहेच, परंतु वन विभाग आणि सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. शासनाने सुद्धा योग्य वेळी दखल घेऊन ह्या बिबट्यांचं नसबंदी करता येईल का, काही उपाययोजना करता येईल का, किंवा स्वतंत्र टास्क फोर्स करून एक बाधित क्षेत्र म्हणून जुन्नर तालुका घोषित करता येईल का, इथं वेगळ्या प्रकारे काही उपाययोजना करता येतील का, याच्यावर विचार करायला हवा. आणि केवळ टोलवाटोलवी केली किंवा एखाद्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला तेवढ्यापुरती मलमपट्टी केली आणि पुन्हा असं काही घडलं तर याचा उद्रेक
भविष्य काळामध्ये वाढू शकतो. उपवन संरक्षक अमोल सातपुते सर, आपलं काम चांगलं आहे. सुरुवातीला लोकांची तुमच्याबद्दलची नाराजी होती, परंतु तुम्ही परवा उमरेचा ज्या ठिकाणी लोकांना समजून सांगितलं आमचं काही चुकलं असेल तर सॉरीही म्हणाले, हे लोकांना निश्चित भावलं. अशाच प्रकारे तुम्ही लोकांमध्ये सहभागी व्हा, लोकांना समजून सांगा, लोकांना मदत करा. शेवटी ही जी आपत्ती आहे याच्या सरकारने जर उपाययोजना केली तर त्याची तुम्ही अंमलबजावणी निश्चित करणार आहे, परंतु सध्याच्या संकटाला तुम्ही आम्ही निश्चित सोबत राहू आणि याच्या लवकर मार्ग निघेल यासाठी प्रयत्नशील राहू. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, उमरज क्रमांक 1. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.